मुंडवा केशवनगर वाहतूक बनली जीवघेणी, शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको करून फोडलाय टाहो, दरम्यान हडपसर व परिसर वाहतूक कोंडीवरती उपाययोजना करा, अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा प्रमोद नाना भांडगिरे यांनी दिलाय। पाहुयात ते नेमके काय म्हणाले। हडपसर मांजरी या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होतीये आणि या कोंडीमुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि या प्रकारामुळे तासन तास ट्रॅफिक मध्ये लोकांना थांबावं लागतंय। यामुळे रस्त्याने घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्स मधील एखाद्या रुग्णांचे प्राण जाऊ शकतात आणि या एकूणच परिस्थितीवरती शिवसेनेचे प्रमोद नाना भांडगिरे सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। स्थानिक नगरसेविका आल्या, त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या इथे जपची बस म्हणून लांब इशिन सैनिक आहे, आम्ही मॅनेज होणारे नाही आहेत आणि ह्या भागामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे उपाधरीवाले महादुर्ती इकडं पुढे गेले तर एवढे रोडला दुकान आहे, ते जर अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढलं नाही तर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या तोंडाला काळं भासण्यात येईल। आणि दुसरी गोष्ट, आपल्या एरियामध्ये खड्डे भरपूर झालेले आहेत, त्या खड्ड्यात इथनं पुढे जर कोण पडला, जखमी झाला, जीव गमावला, तर त्याला महानगरपालिकेला त्याच्या घरातला एक माणूस कामासाठी घ्यायला लागेल महानगरपालिकेत, ही जबाबदारी महानगरपालिकेची। आयुक्त साहेबांना माझी एक विनंती आहे, तुम्ही ह्या भागात लवकरात लवकर लक्ष नाही दिलं। पुणे महानगरपालिका स्थापन 1952 साली झाली, 72 वर्षे चुत्या बनवायची कामं झाली, तिथं खासदार झाले, आमदार निवडून दिले लोकांनी, नगरसेवक निवडून दिले, इथं स्टँडिंग कमिटी दिल्या, महापौर दिले, तरी लोकांना चिवत्या बनवायची कामं चालली आहेत 72 वर्षात। तुम्हाला साधे रस्ते, नळ, पाणी, किरकोळ गोष्टी देता आल्या नाही, तर आयुक्तांना आमचं सांगणं आहे तुम्ही या गोष्टी लवकरात लवकर, अतिक्रमण रोडचे प्रश्न सोडवले नाही तर तुमच्या बी तोंडाला आम्ही काळं पासू, कारण आम्ही शिवसैनिक हाडवायचे, आम्ही काय दुसऱ्या शिवसेनेचे नाही की मॅनेज होणार नाही, कारण आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे वाद आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।